नमस्ते मित्रांनो, गेटऑल स्पेशल या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, राज्यभरातील शाळा या कोविड पासून बंद असताना शिक्षकांना मात्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे अशैक्षणिक काम लावले जात आहे आणि त्या संदर्भातले वेगवेगळे आदेश सुद्धा निघत आहेत। असंच आता नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर तालुक्यामध्ये सुद्धा शिक्षकांना एक नवीन अशैक्षणिक कामाचे आदेश निघालेले आहेत, त्यामुळे राज्यभर शिक्षकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे। सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटऑल स्पेशल या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला पाहूया सविस्तर। शिक्षकांना आता पीक पाणी नोंदणीचा आदेश। खरीप हंगामातील पीक पाहणी व मोबाईल ॲपवर नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याचा अफलातून आदेश नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या तहसीलदारांनी काढल्याने शिक्षक वर्तुळात आता संताप व्यक्त केला जात आहे। नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या तहसीलदारांनी कृषी खात्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपवण्याचा आदेश काढला आहे। आदेशानुसार खरीप हंगाम 2020-21 साठी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी ग्रामस्तरावर शेतकरी खातेदारांना प्रबोधन करायचे आहे। राज्य शासनाचे ई पीक पाहणी हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे। या माध्यमातून सप्टेंबरपर्यंत तातडीने नोंदणी करायची आहे। ग्रामस्तरावर शिक्षक हा शासनाचा महत्त्वाचा प्रतिनिधी असून शासनाची धोरणे, लोकाभिमुख योजना व विविध प्रकल्प यांची माहिती ग्रामस्तरावर पोहोचवणारा महत्त्वाचा दुवा आहे। म्हणून ई पीक पाहणी प्रकल्पात शिक्षक मोलाचा वाटा उचलू शकतात, याकडे लक्ष वेधत तसे निर्देश शिक्षकांना देण्याचा सल्ला तहसीलदारांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे। राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे प्रदेश सरचिटणीस विजय कोंबे यांनी या आदेशाचा निषेध करीत तो तात्काळ रद्द करण्याची मागणी संघटनेतर्फे केली आहे। तर सततच्या अशैक्षणिक आदेशांमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे। आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या बडग्यातून शिक्षकांची अद्याप सुटका झालेली नाही। कोरोना संक्रमणाच्या 1.5 वर्षाच्या काळात शिक्षकांना अशा अनेक विचित्र आदेशांना सामोरे जावे लागले। यापूर्वी पैठण येथील गोदावरी नदीच्या पात्रातील वाळू चोरीच्या नियंत्रणासाठी शिक्षकांना नियुक्त करण्याचा प्रकार गेल्या वर्षी जूनमध्ये घडला होता। रत्नागिरी जिल्ह्यात धरणातून होणाऱ्या पाण्याच्या गळतीवर लक्ष ठेवण्यासाठी 21 शिक्षकांना नियुक्त करण्यात आले होते।